नमस्कार वाय डी बाबा के बोल या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत की एम एस टी सी टी ही होणार की नाही झाली तर मग त्याचा अभ्यास कसा करावा त्याची रिव्हिजन कधी करावी मॉस्क टेस्ट कशी सोडवाव्यात जर समजा ही परीक्षा नाही झाली तर मात्र कशाच्या आधारावर इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळेल पुढचे जे काही डिग्री कोर्सेस आहेत त्याला कशाप्रकारे ॲडमिशन मिळेल अशा सर्व गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिले मुद्दा आपला असा आहे की परीक्षा होणार की नाही तुम्हाला माहिती असेलच की उदय सामंत सरांनी असं सांगितलं आहे की सध्याची जी ही कोविडची स्थिती आहे त्यावर येत्या सात ते आठ दिवसामध्ये आम्ही ते जाहीर करू असं गेल्या हप्त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं म्हणजे अजून देखील यावर काहीच निर्णय घेतलेला नाही त्यानंतर सी से ए टी सेलची जी।, जी आहे ते एक्झाम कंडक्ट करते यांनीसुद्धा आपल्याला असं सांगितलं आहे की समजा फुल ओ पीसोबत जे डबल ई आणि नीटच्या परीक्षा जर समजा कंडक्ट केल्या जाऊ शकतात तर मग सी ए टी ही परीक्षासुद्धा कंडक्ट केली जाईल कारण बरेचसे असे विद्यार्थी असतात की जे बारावीमध्ये जो पण काही सिलेबस आहे त्याचा अभ्यास तर करतात पण त्यासोबतच सर्वात जास्त फोकस जो असतो तो त्यांचा सी ए टी परीक्षेवर असतो त्यामुळे यावरून एकच लक्षात येतं आहे की जर सी ए टीची एक्झाम झाली नाही तर त्याचा सगळ्यात मोठा इफेक्ट जो आहे तो विद्यार्थ्यांवर पडणार आहे कारण ज्या विद्यार्थ्यांना बारावीमध्ये कमी पर्सेंटेज मिळाले त्यांचा फोकस फक्त सी ए टी एक्झामसाठीच होता व त्यांनी सगळ्यात जास्त जो स्टडी आहे जो अभ्यास आहे आणि जे फोकस आहे त्यांचं ते फक्त सी टी एक्झामसाठीच दिलं होतं त्यामुळे त्यात त्या त्या त्यांचं खूप मोठं नुकसान देखील होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की सी टी ही एक्झाम झालीच पाहिजे तर आता प्रश्न राहिला की सी टी एक्झाम होणार की नाही मागे सुप्रीम कोर्टामध्ये अशी सुनावणी झाली होती की मागे ज्या तारखांवरती ज्या टाईमवरती सी ए टी आणि जे डबल ई ह्या परीक्षा ठरवल्या गेल्या होत्या अगदी त्याच टायमिंगवर आणि त्याच तारखांवर त्या होणार आहेत म्हणजे सप्टेंबरच्या स्टार्टिंगला असे आदेश सुप्रीम कोर्टाने जारी केले आहेत त्याच अनुषंगाने जर एसओपीसोबत जे डबल ई आणि नीटच्या परीक्षा जर समजा कंडक्ट झाल्या तर शंभर आणि एक पर्सेंट सी ए टी सुद्धा कंडक्ट केली जाणार आहे व त्याचे जे टाईम आणि ज्या डेट्स आहेत त्या सप्टेंबर एंडिंगमध्येच निघणार आहेत म्हणजे सी ए टी जी आहे ती आपली सप्टेंबर एंडिंगला होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरून जायचं कारण नाही फक्त रेडी असायचं आहे की सप्टेंबर एंडिंगला आपली सीई टी जी एक्झाम आहे ती होणारच आहे यात काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं की आमचा सी टीचा अभ्यास तर पूर्णपणे झाला आहे सारखा सारखा अभ्यास करायचा आणि रिव्हिजन करायची याला कंटाळा येऊन गेला आहे तर ज्या विद्यार्थ्यांचा स्टडी झाला आहे तर त्यांनी त्याची रिव्हिजन करावी व त्यासाठी काहीतरी आपण स्वतःही पेपर काढावेत व स्वतः आपलं नॉलेज टेस्ट करावं की नेमकं कोणत्या सब्जेक्टमध्ये आपण कमी पडतो आहे कोणत्या सब्जेक्टमध्ये आपलं चुकतं आहे नेमकं आपलं काय चुकतं आहे ते जरा लक्षात घ्यावं ह्या राहिलेल्या वेळामध्ये त्यामुळे वेळही वाया जाणार नाही आणि तुमचा अभ्यासही परफेक्ट होईल सो व्हिडिओ जर आवडला असेल आणि अशाच नवनवीन अपडेट जर तुम्हाला पाहिजे असतील तर वायडे बाबा के बोल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारचं बेल आयकॉन प्रेस करायला देखील विसरू नका